श्री गणेशाय नमः। अनेक लोकांच्या घरासमोर किंवा घराच्या आसपास चिंचेचे झाड असते। वास्तुशास्त्रानुसार चिंचेचे झाड हे अत्यंत अशुभ मानण्यात आलेले आहे। याचे कारण असे आहे श्रोते हो, की चिंचेच्या झाडावर अनेक वाईट शक्तींचा वास असतो। भूत प्रेत आणि वाईट शक्तींचा सातत्याने या चिंचेच्या झाडावर वावर असतो आणि याचा त्रास झाडाच्या आसपास असणाऱ्या वास्तू म्हणजेच घरांना होतो। हा त्रास नेमका कोणत्या प्रकारचा असतो श्रोते हो? पहिली गोष्ट की जे लोक चिंचेच्या झाडाजवळ राहावयास असतात, ज्यांचे घर चिंचेच्या झाडाजवळ असते, त्या लोकांची कधीही प्रगती होत नाही। त्या घरातील लोकांच्या तब्येतीवर वाईट प्रभाव पडू लागतो। या घरातील लोकांची कधीही प्रगती होत नसून त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालते आणि अनेक प्रकारच्या आजारांनी त्या घरातील लोक ग्रासले जातात। मुलाबाळांच्या विवाहामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात। घरातील जो महत्त्वाचा पुरुष आहे किंवा महिला आहेत, त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना सातत्याने अडथळे येतात आणि त्यांचे उद्योगधंदे हे बंद पडण्यास सुरुवात होते। तसेच घरातील वातावरणही अशांत राहते, घरामध्ये अशांतता पसरते। घरातील जे लोक आहेत ते विनाकारण एकमेकांशी भांडत बसतात किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यामध्ये भांडणे होतात। श्रोते हो, हे तुमच्या घराच्या जवळपास जरी असेल तरीही त्याचा नकारात्मक प्रभाव हा आपल्यावर पडत राहतो। त्यामुळे हे झाड कधीही तोडले तरी चांगलेच। तर श्रोते हो, दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे की आपण हे ज्यावेळेस आपण कुठे बाहेर जातो फिरायला, त्यावेळेस जे रस्त्यांवर दोन्ही बाजूला असते हे झाड, त्यावेळेसची गोष्ट वेगळी आहे। कारण हे आपल्या वास्तूच्या फार लांब असते। आपण बऱ्याच शेतांमध्ये पाहतो की ते बांधांवर आपल्याला पाहायला मिळतं। ते कधीही चांगलेच आहे, कारण त्याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारचे उत्पन्नही मिळते आणि आपण तिथे झाड लावलेही पाहिजे आपल्या शेतांमध्ये। पण वास्तुशास्त्र असे सांगते आपल्याला की आपल्या वास्तूजवळ एकदम हे झाड नसायला पाहिजे। तर श्रोते हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।